नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज वेल्डिंग टेक्निक हा धडा पाहायचा आहे। आता वेल्डिंग टेक्निक म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचा उपयोग, हे आपल्याला तीन मुद्दे घ्यायचे आहेत। टाइप्स ऑफ वेल्डिंग टेक्निक म्हणजे वेल्डिंग टेक्निकचे कुठले प्रकार आहेत ते बघायचं आहे। पहिला प्रकार कुठला आहे, लेफ्टवर्ड टेक्निक किंवा फोरहँड टेक्निक। त्यानंतर दुसरा प्रकार कुठला आहे, राईटवर्ड टेक्निक किंवा बॅकहँड टेक्निक। हे त्याचे दोन प्रकार पडतात। सुरुवातीला आपल्याला काय बघायचं आहे, लेफ्ट वर्ड टेक्निक किंवा फोरहँड टेक्निक बघायचा आहे। आता इथं मी आकृती एक काढलेली आहे, ही आपली लेफ्ट साईज आहे, ही कुठली साईज आहे, राईट साईज आहे, बरोबर आहे। आपण उजवीकडून डावीकडे जेव्हा वेल्डिंग संपवतो तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, लेफ्ट वर्ड टेक्निक असं म्हणणार, बरोबर आहे। आपण काय केले, उजवी बाजूकडून आपण वेल्डिंग मारत निघालोय, बरोबर आहे। ही काय, तुमची ब्लो पाईप आहे, ओके। याच्यावर आपल्याला न्यूट्रल फ्लेम तयार केल्या वेल्डिंगसाठी। याचा अँगल किती आहे, 60 ते 70। फिलर रॉडचा अँगल किती आहे, 30 ते 40, बरोबर। फ्लेमची दिशा कशी आहे, वेल्डिंग न झालेल्या भागावर आहे, म्हणजे ते वेल्डिंग मारलेलं नाही त्या भागावर वेल्डिंग आपली दिशा आहे। समजा उजव्या हाताचा आपण कसा आहे, मी उजव्या हातात वेल्डिंग करतो, बरोबर आहे। माझ्या डाव्या हातात काय असणार आहे, फिलर रॉड असणार आहे, बरोबर आहे। टेक्निक कशी होणार आहे आपली, अशी होणार आहे। त्यानंतर आपण इकडून वेल्डिंग मारत आलो आहे, बरोबर आहे। ही जी फ्लेमची दिशा कशी होणार असणार आहे, वेल्डिंग न झालेल्या दिशेवर असणार आहे। लक्षात घ्या, आपण करून बघायचं प्रत्यक्षात काय करायचं। एका हातात उजव्या हातात आपली काय असणार आहे, ब्लो पाईप असणार आहे, डाव्या हातात आपला फिलर रॉड असणार आहे। ते ॲक्शन करून बघायचे, जिकडे वेल्डिंग संपतं त्यालाच त्याचं नाव दिलं जातं। हे अँगल महत्त्वाचं आहे, 60 ते 70 ब्लू पाईप अँगल, फिलर रॉड अँगल 30 ते 40। त्यानंतर इथं काय केलं जातं, तुमची फ्लेम आहे ती काय केली जाते, वर्तुळकार किंवा ह्या बाजूपासून ह्या बाजूबद्दल काय केलं जाते, मोशन दिली जाते फ्लेमला। फ्लेम काय केली जाते, मोशन दिली, आणि त्यातमध्ये फ्युजन करून फिलर रॉड वितळला जातो आणि तुमचं वेल्डिंग केलं जातं। आता ह्या वेल्डिंगचा फायदा कशासाठी, फेरस आणि नॉन फेरस धातूसाठी, लोहयुक्त आणि लोह नसणारे धातू, मग कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, तांबे असेल, ब्रॉन्झ असेल, ह्याच्यासाठी। त्यानंतर 5 मिलीमीटरपर्यंतच्या ज्या प्लेट आहेत, म्हणजे थिकनेस किती आहे, 5 मिलीमीटरपेक्षा जास्त कमी आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरणार, लेफ्ट हँड टेक्निक किंवा फोर हँड टेक्निक वापरणार, बरोबर। त्यानंतर दुसरी टेक्निक आपल्याला बघायचं, राईट वर्ड टेक्निक किंवा बॅक हँड टेक्निक बघायचं आहे, बरोबर। आपण सुरुवात कुठं करणार आहे, लेफ्टला सुरुवात करणार आणि संपणार कुठं, राईटला। राईटला जर संपत असेल तर आपण कुठली म्हणणार, राईट वर्ड टेक्निक म्हणणार। त्याचा अँगल बघा, ही काय आपली ब्लो पाईप आहे किंवा वेल्डिंग टॉर्च आहे, ह्याचा अँगल किती आहे, 40 ते 50 आहे। फिलर रॉडचा अँगल किती आहे, 30 ते 40 आहे। याला आपण काय म्हणतो आहे, CCMS, म्हणजेच काय, कॉपर कोटेड माइल स्टील, म्हणजे कॉपरचं कोटिंग असलेला लोखंडाचा फिलर रॉड। ही जी साईजनुसार आपल्याला मिळते, 1.6, 1.8 किंवा 2 mm, 3.15, 4 mm, जसं आपल्याला प्लेटच्या थिकनेसनुसार लागणार त्यानुसार आपल्याला ते मटेरियल मिळतं, ओके। त्यानंतर वेल्डिंग आपण लेफ्टनं करत आलो आहे, आपली ह्या हा काय ब्लो पाईप आहे, या ब्लो पाईपची दिशा कशी असणार आहे, वेल्डिंग झालेल्या भागावर असणार आहे। हे वेल्डिंग आपण करत आलो ह्या भागावर असणार आहे, त्यामध्ये आपण काय करणार, हे फ्युजन होणार आणि त्यामध्ये आपण काय करणार, फिलर रॉड वितळणार, बरोबर आहे। ॲक्शन करून बघायची, ॲक्शन केल्यानंतर आपण जी ब्लू पाईप तिरकी धरणार आहे ती कशा असणार आहे, वेल्डिंग झालेल्या भागावर त्याची दिशा असणार आहे। याचा अँगल, ब्लू पाईपचा अँगल 40 ते 50, फिलर रॉडचा अँगल 30 ते 40। लक्षात येते काय, ब्लू पाईपचा 40 ते 50 आणि ह्याचा 30 ते 40। ह्याचा अँगल जो आहे तो इथंच आहे, पण ब्लू पाईप अँगलमध्ये फरक आहे, लेफ्ट वर्डला 60 ते 70, राईट वर्डला 40 ते 50 अँगल विचारला जातो। ह्या टेक्निकमध्ये तुमची ब्लू पाईप गोल फिरवली जात नाही किंवा ह्या बाजूवरून ह्या बाजूवर मोशन दिली जात नाही, लक्षात आलं काय, तुमच्या फिलर रॉडला मोशन दिली जाते। जास्त जाडीचा प्लेट जर वेल्डिंग करायचं असेल तर आपण राईट वर्ड टेक्निकमध्ये किंवा ज्याला आपण बॅक हँड टेक्निक म्हणतो त्याच्यामध्ये वेल्डिंग केलं जातं, लक्षात येते काय। हे आपण ह्या लेसनमध्ये काय पाहिलं की वेल्डिंग टेक्निक म्हणजे काय, वेल्डिंग टेक्निकचे प्रकार, त्याचे उपयोग, एवढा आपण पाहिलेलं आहे।
विद्यार्थी मित्रांनो, बट जॉईंट साठी आपल्याला काय बघायचं आहे, मेटलची जाडी, CCMS म्हणजे कॉपर कोटेड माइल्ड स्टील बरोबर, नोजल, नंबर, एज प्रिपरेशन, त्यानंतर रूट गॅप, म्हणजे एखाद्या थिकनेससाठी किती नंबरचा नोजल वापरायचा, त्याला एज प्रिपरेशन कसं करायचं, त्याला किती डायमीटरचा रॉड वापरायचा, बरोबर आहे. आपण पाठीमागच्या धड्यात किंवा लेसनमध्ये काय पाहिलं, लेफ्ट वर्ड टेक्निक, राईट वर्ड टेक्निक, त्याच्या किती MM पत्र आपण कुठल्या टेक्निकमध्ये वेल्डिंग मारू शकतो हे पाहिलेलं आहे, लक्षात आलं. त्यानंतर मेटलची जाडी समजा 5 mm असेल, काय आहे 5 mm, हे आपण वेल्डिंग कशामध्ये मारू शकतो, राईट वर्ड लेफ्ट राईट वर्ड टेक्निकमध्ये मारू शकतो, बरोबर. डायमीटर किती आहे, 3.15, कशाचा, रॉडचा. त्यानंतर नोजर किती वापरायला लागतो, 10 नंबरचा. त्यानंतर कुठला जॉईंट येणार, स्क्वेअर जॉईंट येणार, त्याला एज प्रिपरेशन कसं येणार, स्क्वेअर येणार, बरोबर. आणि रूट गॅप किती असणार आहे, 2.5. रूट गॅप म्हणजे काय, आपण जो जॉईंट मारणार आहे बट जॉईंट, त्यामध्ये पेनिट्रेशन येण्यासाठी जो गॅप ठेवला जातो त्याला आपण काय म्हणतो, रूट गॅप असं म्हणतो. तो किती ठरणार, 2.5 mm. त्यानंतर 6.3 थिकनेसची काय प्लेट आहे, त्याला किती नंबरचा, किती डायमीटरचा इलेक्ट्रोड वापरणार, तर 4 डायमीटर ज्याचा 4 आहे तो वापरणार. त्यानंतर नोझल नंबर 13 वापरणार, त्याचं एच पी प्रेशर कसं होणार, स्क्युअरमध्ये होणार. त्याचा रूट गॅप किती असणार आहे, 3 mm असणार आहे. स्क्युअर म्हणजे स्क्युअर आहे तसं आपण स्क्युअर करणार आहे, तो जोडणार आहे, 3 mm अंतर ठेवून जोडणार आहे. त्यानंतर 8 mm थिकनेस आहे, त्याला किती डायमीटरचा इलेक्ट्रो वापरणार, तर 5 mm डायमीटरचा इलेक्ट्रो वापरणार. नोझल साईज काय असणार आहे, 18 असणार आहे, म्हणजे 18 नंबरचा नोझल वापरणार. त्याला 60 अंशाचा आपण काय करणार आहे, सिंगल व्ही करणार आहे. किती mm रूट गॅप ठेवणार, तर 3 mm रूट गॅप ठेवणार. जर प्लेट 10-16 mm पत्र असेल तर किती डायमीटरचा इलेक्ट्रो वापरणार, 6.3. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण नोझल नंबर किती वापरणार, 18 वापरणार. त्याला डबल व्ही करणार, त्याची डिग्री किती असणार आहे, 60 अंश. त्यानंतर रूट गॅप किती असणार आहे, 4 mm असणार आहे. त्यानंतर 16 mm वर जर थिकनेस असेल तर 6.3 mm डायमीटर असलेला काय वापरणार, कॉपर कोटेड माइल्ड स्टील, म्हणजे माइल्ड स्टीलला वेल्डिंग वापर मारायचं असेल तर ह्या डायमीटरचा इलेक्ट्रोड वापरणार. त्यानंतर 18 नंबरचा नोझल वापरणार. त्यानंतर त्याला एज प्रिपरेशन कसं करणार, डबल व्ही करणार 60 अंशामध्ये. त्यानंतर तिथे रूट गॅप किती ठेवणार, 3 mm ठेवणार. या तरीने आपल्याला लेफ्ट वर्ड टेक्निक, राईट वर्ड टेक्निक आणि बट जोडासाठी मेटलच्या जाडीनुसार कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर रॉड चूज करणे, त्यानंतर त्याची त्यासाठी किती नंबरचा नोजल वापरायचा हे प्रॅक्टिकलसाठी महत्त्वाचं आहे आणि परीक्षेलासुद्धा विचारलं जातं, आणि त्याचं एज प्रिपरेशन कसं करायचं आणि रूट गॅप किती ठेवायचा हे परीक्षेला विचारलं जातं, त्यासाठी आपण हा भाग घेतलेला आहे. यावर 3-4 क्वेश्चन विचारले जातात. थँक्यू.